पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा फेज 2 मधील दफनभूमी आणि स्मशानभूमीची दुरुस्ती करून नागरिकांना तेथे सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरात लवकर अंदाजपत्रक तयार करून त्याला मंजुरी घेण्याच्या सूचना सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत पालिका अभियंत्यांना दिल्या. पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा फेज 2 मधील मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांच्या दफनभूमी व हिंदूंच्या स्मशानभूमीची अवस्था दयनीय झाल्याबद्दल तेथील नागरिकांच्या तक्रारी आल्यानं सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी त्या ठिकाणी नगरसेवक हरीश केणी, निर्दोष केणी, प्रल्हाद केणी व वासुदेव पाटील यांच्या समवेत भेट देऊन पाहणी केली. या तिन्ही ठिकाणी अत्यंत दयनीय अवस्था असल्याचे पाहून सभागृह नेत्यांनी गुरुवारी महापालिकेत स्थानिक व नागरिक पालिका अभियंत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत सभागृह नेत्यांनी तळोजा फेज 2 मधील दफनभूमी आणि स्मशानभूमीची दुरुस्ती करून तेथे बसण्यासाठी व प्रार्थना करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, शौचालयाची सुविधा, कार्यालय व सुरक्षा रक्षक केबिन उपलब्ध करून देण्याच्या सूचना महापालिका कार्यकारी अभियंता संजय कटेकर व शहर अभियंता संजय जगताप यांना दिल्या. हिंदूंची स्मशानभूमी अद्याप महापालिकेकडे हस्तांतरित झालेली नाहीये. ती हस्तांतर करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून तिन्हींचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी पाठवण्यास सांगितलं आहे.